भारत सरकार ने आधार कार्ड ला अत्यावश्यक दस्तावेज म्हणून प्रत्येक नागरिकांजवळ आधार कार्ड असणे बंधनकारक केले। त्याशिवाय कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ अथवा रेशन शाळा बँक खाते आणि इतर कार्य करता येत नसल्याने नवीन आधार कार्ड बनविण्यासाठी तसेच किरकोळ सुधारणा करण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या सावनेर केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे। केंद्र शासनाच्या UIDNI तसेच राज्य शासनाच्या महा ई सेवा केंद्र IT च्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आणि तहसील कार्यालयाच्या नियंत्रणात सदर उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे। परंतु सावनेर तालुक्यातील खापा नगरपालिका हद्दीतील ऑस कम्युनिकेशन महा ई सेवा केंद्र खापा येथे नवीन आधार कार्ड तयार करणे तसेच किरकोळ सुधारणा करून घेण्यासाठी 500 ते 2000 रुपयांची मागणी केल्या जात असल्याचे वृत्त असून मोफत मिळणाऱ्या अर्ज नमुन्याचेही 10 रुपये घेऊन गोरगरीब ग्रामीणांची खुली लोट करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। एकीकडे कोरोना आणि नैसर्गिक आपत्त्यांनी खिडखिड झालेली अर्थव्यवस्था आणि जनजीवन अशात होत असलेली ग्रामीण जनतेची आर्थिक लूट तातडीने थांबवण्याची मागणी माननीय तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून क्षेत्राम उईके, लक्ष्मीकांत गागाटे, मोहसिन पठाण आदींनी केली आहे। मेरे को पता था कौन से बाबू को लगते पैसे, ये तो बता। मैं वीडियो भी चालू है मेरा बना रहा हूँ। हाँ तो मेरे को पता था कौन से बाबू को लगते हैं, जिसको दिया मैं नाम नहीं लेता। हाँ तो कौन सा बाबू पैसे लेता है? लिया जिसने दिया। 900 रुपये लगते है क्या आधार कार्ड को? नहीं ना। हाँ फिर पैसे काय के ले रहा है तू 900 रुपये? तो मैंने मंगा थे। अरे मंगा ना, उसका कितने रुपये मांगा ले दादा? हाँ पहले कित दिल 200 रुपये दिले। तू तो का नाव आहे ते वाला? अच्छा 700 रुपये काय ते लागते म्हणते विचार राहिले? 500-700 रुपये आणले म्हणे, मग कागदपत्र घेऊन द्यायचे म्हणे। अरे मेरे को भी बोला ना तूने, मले म्हटलं ना, ओय भाऊ मले म्हटलं ना, मले भी म्हटलं पैसे लागते म्हणून। तुले म्हटलं ते मी पैसे? हा आताच म्हटलं ना तुला, आताच म्हटलं ना का साहेबाला द्यायचे लागते म्हणून। जे तहसीलदार ते इकडे जाते, हा तो कोणाला द्यायला लागते? कोणत्या साहेबाला येत असा? तो कोणाला द्यायला लागते? कोणत्या साहेबाला येत असा? हा तो काय म्हणतो मग, सातात ते आधार कार्ड लिहतो का फ्रीमध्ये बनवून राहिलं ना गव्हर्नमेंट रूल ना, डॉक्युमेंट जेव्हा सगळं देऊ, हो ठीक आहे डॉक्युमेंट जेव्हा सगळे देऊन राहिले आहे तर 700-800 रुपये कसे घेऊन राहिला तू? येतं मला सा कोणत्या बाबूला देऊन राहिला? मागून राहिला ना, मागून राहिला ना, पहिले पैसे आण म्हणलं ना त्यांनी सांगितलं ना मला। पैसे पैशाच्या विषय कसं काय? मग आताच म्हटलं ना तू ना साहेबाला द्यायला लागते म्हणून। पैशाच्या विषय काहीच नाही, तू साहेबाला द्यायला लागते म्हणलं ना, पैशाच्या विषय काहीच नाही। पण तू ना म्हटलं ना, आता एवढे जण आहे म्हटलं नाही का? काय काकाजी म्हटलं ना साहेबाला द्यायला लागते? पैशाच्या विषय काहीच नाही। पण तू ना आता म्हटलं साहेबाला द्यायला लागते म्हणून। पैशाच्या विषय काहीच नाही। तुम्हाला किती पैसे लागले का काकाजी आधार कार्ड? हा 10 रुपये दिले। ठीक तुम्हाला जी काकू, हा 10 रुपये दिले आहे ना, यायचं जेवण काऊन 900 रुपये? 10 रुपये काय दिले? 10 रुपये कायचे? फॉर्मचे आहे ना। अच्छा अच्छा दहा रुपये म्हणजे फॉर्मचे घेतले आहे ना, आधार कार्डचे फॉर्मचे फॉर्म ते यांना तर फ्री मिळत असतात ना। हा ठीक आहे 10 रुपये आधार, पण ह्या मुलाला जेवण 900 कसे का? 200 रुपये घेतले ना भाऊ अगोदर, किती रुपये दिले दादा अगोदर? 200 रुपये दिले कोणा जेवण? हा 100 कोणाकडे काय मॅडमले? हा ना 100 इकडे दिले। हा ना आता किती रुपये आण म्हणे घेऊन जा म्हणे ना। हो महाराष्ट्र TV24 साठी किशोर रुनेले सावनेर। नया घर बनाना है लेकिन सामान कहाँ से खरीदे, ये सवाल सता रहा है। हार्डवेयर के अच्छे और भरोसेमंद दुकान की तलाश में हो तो फिक्र नॉट, सीधे आइए दादाजी हार्डवेयर में, जहां आपको मिलेगा एक ही छत के नीचे दादाजी सैनिटरी, दादाजी पेंट, दादाजी इलेक्ट्रॉनिक्स, दादाजी प्लाईवुड, दादाजी सनमाइका, वो भी होलसेल दामों में। हमारा पता नारी रोड नालंदा नगर, भारत गैस गोडाउन के पास नागपुर। संपर्क करें 8551 9880 88 पर,
वाजिब दाम भरोसे का काम दादाजी हार्डवेयर। नमस्कार प्रिय बंधु, मैं आशीष वंजारी संचालक दादाजी हार्डवेयर से, जो नागपुर शहर में विगत 25 वर्षों से संचालित है तथा हमारी दो पीढ़ियां नागपुर शहर वासियों की सेवा करते आ रहे हैं। हमारे यहाँ सभी प्रकार के हार्डवेयर, सैनिटरी, पेंट, इलेक्ट्रिकल्स एवं प्लाई माइका मॉडलर किचन के घर बांध काम के पूर्ण मटेरियल उपलब्ध कराए जाते हैं। एक बार हमारी शॉप पे ज़रूर पधारें।